संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट सरांनी मला विषय दिलाय, हिंदू हृदय सम्राट आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे हिंदू धर्मरक्षक आनंद दिघे साहेब यांना मी नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सुशील कंसे सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील बसलेले तमाम माझे हिंदू बंधूंनो, भाग भगिनींनो, मातांनो, खरं तर सरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मला खरं तर प्रश्न पडलाय की मी सुरुवात कुठून करू आणि शेवट कुठं करायचा, कारण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून एक नवा इतिहास घडवलेला आहे आणि त्यांनी आपल्या मराठी माणसासाठी जगलं पाहिजे, मराठी माणसासाठी मोठं झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि ही शिवसेनेची स्थापना त्यांनी 19 जून 1966 साली त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची स्थापना केलेली आहे. खरं तर शब्दाला कोडं पडावं अशी काही माणसं असतात, त्यांचं शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. त्यांनी एवढं मोठं महान कार्य केलेलं असतं, त्यापैकी एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आता तुमच्या कष्टाचं व्हावं चांदणं, तुम्हाला यशाचा चंद्र दिसावा. तुमच्या कष्टाचं व्हावं चांदणं, तुम्हाला यशाचा चंद्र दिसावा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा प्रगतीचा इंद्रधनुष्य बाण असावा. देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया, देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया, गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया, जिसने हम सबको तूफानों से टकराना सिखाया, देश का वो अनमोल रतन जिसका नाम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कहलाया. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात, मी शिवसेना प्रमुख जरूर आहे पण तुम्ही आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी आपल्या मराठा समाजासाठी महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे आणि त्यांचं हे कार्य हे अद्भुत आहे. आज तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचं देहावसान झालं ती तारीख होती मला वाटतं 17 नोव्हेंबर 2012, बरोबर ना सर? तर त्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी निघाला, त्यांचा अंत्यविधी मातोश्री ते शिवाजी पार्क हे अंतर केवळ 20 मिनिटाचं आहे, परंतु त्यांना त्यांच्या अंत्यविधीला तब्बल 7 तास लागले असे हे. आणि त्यांचा अंत्यविधी होत असताना त्यांचा अंत्यविधी हा शासकीय इतमामात झाला. ते कुठले सरकारी ह्याच्यामध्ये नव्हते का, कुठले नेते नव्हते का, कुठलं मंत्रिपद नव्हतं, तरी पण त्यांना जी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना जी ती तोफ्यांची द्यावं लागती, सलामी द्यावं लागती, 21 तोफांची सलामी ही त्यांना देण्यात आली. म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्या की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण भारतामध्ये किती दरारा होता. अशा बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो आणि आपल्या आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मी त्या दिवशी पण बोललो होतो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास ज्याने कोणी लिहिला तो खूप महान असला पाहिजे. ज्या संत तुकोबारायांच्या शब्दांनी मळे फुलले त्या संत तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी यशाचं शिखर गाठलं, त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. बोलादी आणि वाघाचं काळीज असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिणाऱ्या कुणी ऐरेगाऱ्याचं काम नव्हतं, कुठल्या लुंग्या सुंग्याचं काम नव्हतं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो घोड्यांच्या टापांनी, शाहिरांच्या ढापांनी, लाल पिवळ्या निळ्या हिरव्या भगव्या शालींनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींनी खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे. आणि आपल्या सर्वांचं भाग्य की आज आपण आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. मी तुम्हाला सांगतो सर, मी 2009 साली मातोश्री बंगल्यावर गेलो होतो. मी आमच्या श्रीरंगप्पा बारणे, मी आणि असंख्य सहकारी होते, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सहकारी होते. त्यावेळेस आम्ही तिथं गेलो ना, तापा घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला तिथं प्रवेश करायचा होता. मी खरं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मातोश्रीच्या आत्म ज्यावेळेस पाऊल टाकलं ना, असं म्हणजे असं एवढा आत्मविश्वास वाढतो ना, एक नवी चेतना निर्माण होते. आणि ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे असे खिडकीमधून येतात ना, सर्वांना हातबीत करतात, बापरे खतरनाक जोश असतो.